महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खामगाव मतदारसंघातील लोकार्पण सोहळा आटोपून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आमदार प्रतापराव जाधव, आमदार डॉक्टर संजय कुटे व पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तामगाव पोलीस स्टेशन इमारत व पोलीस वसाहतीचा लोकार्पण सोहळा दिनांक 6 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला। यावेळी पोलिसांच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यात येत असून पोलिसांनी गुन्ह्यावर नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांशी संवाद समन्वय आणि सहकार्य ठेवून काम करावं असं आवाहन यावेळी नामदार जाधव यांनी उपस्थितांना केले। संग्रामपूर तालुक्यात सार्वजनिक सण उत्सव जयंती व पुण्यतिथी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात साजरे करण्याची परंपरा आहे। नवीन पोलीस स्थानक इमारतीमधून पोलिसांनी अतिशय चांगलं काम करावं असे आवाहन करण्यात आले। त्याचबरोबर नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता सहकार्य करावे। मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करताना सर्वांना विश्वासात घेऊन कामे करण्यात येत आहेत। विकासाच्या बाबतीत आपला मतदारसंघ राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी आपण प्रयत्न करू। येत्या काळात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही असा विश्वास जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर कुटे यांनी यावेळी बोलताना दिला। यावेळेस भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख शांताराम दाने, भाजपा तालुका अध्यक्ष लोकेश राठी, राजू मुयाडे, दत्ता मारोळे, माजी सभापती पंचायत समिती पांडुरंग इंगळे, गुणवत्ता खोडके यांच्यासह तामगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक बोपटे, पोलीस उपनिरीक्षक जीवन सोनवणे, रामकिसन माळी, पोलीस कॉन्स्टेबल विकास गव्हाड, प्रमोद मुळे यासह संपूर्ण पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।